सो हॅलो एवरीवन गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सो गाईज, फायनली तुमच्या कॅप्रॉन 1 ची सीट अलॉटमेंट ही डिक्लेअर झालेली आहे. तुम्हाला कॅप्रॉन 1 मध्ये कुठलं कॉलेज मिळालेलं आहे, कोणत्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे आणि कोणती ब्रांच मिळाली आहे, तर हे तुम्ही चेकआउट करू शकता. आता हे चेक करण्यासाठी तुम्हाला CDCL च्या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे, जे तुमचं इंजिनिअरिंगचं कॅप्रॉनचं पोर्टल आहे त्यावरती तुम्हाला जायचं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. त्यावर गेल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला चेक प्रोविजनल अलॉटमेंट स्टेटस कॅप्रॉन 1 हा तुम्हाला ऑप्शन दिलेला असेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन ID आणि तुमची डेट ऑफ बर्थ ही तुम्हाला एंटर करायची आहे आणि सबमिटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पूर्ण तुमची अलॉटमेंट लिस्ट येईल, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं असेल की तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये नंबर लागलेला आहे, तुमचा नक्की नंबर लागला आहे की नाही लागला आहे, आणि जर नंबर लागला असेल तर कोणतं कॉलेज आहे, कोणत्या ब्रांचमध्ये तुमचा नंबर लागला आहे, तर हे सगळे डिटेल्स त्यामध्ये तुम्हाला दिलेले असतील. आणि जर तुमचं अलॉटमेंट नसेल झालेली तर त्या तिकडे तुम्हाला लिहून येईल की तुमची अलॉटमेंट झालेली नाही आहे. तर ते तुम्ही आता नक्की चेकआउट करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये हे नक्की सांगा की तुम्हाला कुठलं कॉलेज मिळालेलं आहे, कुठलं कॉलेज आणि कोणती ब्रांच हे तुम्हाला मिळालेली आहे, तर ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो गाइस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.